मारहाण प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद. दगडफेक प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, संबंधितांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल. लोकसभेतील मंजुरीनंतर तिहेरी तलाक बंदीचे विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार. लालू प्रसाद यादव यांच्यावरील चारा घोटाळा खटल्यात आज होणार शिक्षेची सुनावणी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि उत्तर भारतात थंडीचा कहर, वाहतूक सेवा विस्कळीत. नमस्कार, या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद, नागपूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये बंद शांततेत सुरू असून एसटी सेवा देखील सुरू आहे. मुंबई आणि इतर शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित घटनेचं वृत्त नसून मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा, बेस्ट बसेस आणि टॅक्सी तसंच खासगी वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. सरकारी कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयं सुरू आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून स्कूल बस चालकांनी आपल्या सेवा बंद ठेवल्या आहेत. डबेवाल्यांची सेवा देखील बंद आहे. बुलडाणा जिल्ह्यात आज एकही बस न धावल्यानं प्रवाशांचे हाल झाले. बंदमध्ये बसचं नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात एसटी महामंडळानं बस बंद ठेवल्या आहेत. नांदेडमध्येही बस सेवा बंद आहे. रत्नागिरी बसस्थानकातून बस सेवा सुरळीत सुरू आहे. ठाण्यामध्ये आंदोलकांनी काही काळ रेल रोको केला, मात्र पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे रेल्वे सेवा सुरू झाली. गोरेगावमध्येही रेल रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निषेध केला आहे. समाजात एकता आणि सद्भावना कायम राखावी असं आवाहन संघानं केलं आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनीही शांततेचं आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जनतेनं संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या हिंसाचारात मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या ठिकाणी झाली याच्या पाठीमागे कोण आहे किंवा कोण याला जाणीवपूर्वक अशी घटना करण्याचा प्रयत्न करताय याचा छडा लावण्याकरता माननीय उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कोणीही वक्तव्य करू नये. या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी आम्ही जातो आहोत आणि निश्चितपणे त्यातलं सत्य हे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि म्हणून सर्वांनी शांतता बाळगावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने मी करतोय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यातल्या स्थितीची माहिती घेतली. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव प्रकरणी हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत या अपयशाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र लोकशाही आघाडी, महाराष्ट्र डावी आघाडी यांच्यासह 250 संघटनांनी आजच्या बंदला पाठिंबा दिल्याचं ते म्हणाले. मात्र शांततेनं बंद पाळावा. राग आणि चीड आपण समजू शकतो पण सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. वडोबुद्रुक इथं काही दिवसांपासून शासन आणि गावकरी यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. भीमा कोरेगावला दर्शनासाठी येणाऱ्या जनतेला याबाबत माहितीही नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी या सर्व प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
भीमा कोरेगाव घटनेचा तीव्र निषेध करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे सर्व पोलीस ठाण्यांवर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी दिली. तिहेरी तलाकवर बंदी आणणारं मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक 2017 राज्यसभेत मंजूर व्हावं यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांशी सरकार चर्चा करत आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी काल संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र आज महाराष्ट्रातल्या भीमा कोरेगाव प्रकरणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरळीत सुरू आहे. दरम्यान पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारनं काल लोकसभेत निवेदन केलं. 2014 ते 2017 या काळात 580 तर 2010 ते 2013 या काळात 471 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सर्व वस्तूंना एकच दर आकारण्याची शक्यता सरकारनं फेटाळून लावली आहे. कायद्याच्या विविध तरतुदींचं उल्लंघन केल्यामुळे 4842 स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली. देशातल्या विमानतळांची नावं बदलण्यासाठी 9 प्रस्तावांवर सरकार विचार करत असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी काल राज्यसभेत दिली. भाजपा संसदीय पक्षाची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. या बैठकीत ओबीसी विधेयक आणि तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा झाली. अर्जुनराम मेघवाल आणि विजय गोयल यांनी याबाबत दोन्ही सभागृहांना माहिती दिली. काँग्रेस तुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला तर मुस्लिम महिलांना हज यात्रेला जाण्यासंदर्भात दिलेल्या परवानगीबाबत काँग्रेस अपप्रचार करत आहे असं मुख्तार अब्बास नक्वी यांनी बैठकीत सांगितलं. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी रांची इथलं सीबीआयचं विशेष न्यायालय आज बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना शिक्षा सुनावणार आहे. 21 वर्षांनंतर या प्रकरणात 23 डिसेंबर रोजी न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांना रांचीच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं होतं. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीच्या प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं निवडणूक इलेक्ट्रोल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांची योजना अंतिम केली आहे. यासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत निवेदन केलं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही विशिष्ट शाखांमध्ये जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये 10 दिवस हे रोखे जारी केले जातील आणि त्यांची खरेदी करता येईल असं त्यांनी सांगितलं. 1000, 10000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी रुपयांच्या पटीमध्ये हे रोखे उपलब्ध असतील. या निवडणूक रोख्यांवर अदाकर्त्याचं नाव असणार नाही आणि केवळ निर्धारित बँकांच्या खात्यामध्येच त्यांची रक्कम जमा होईल. या रोख्यांचा कालावधी 15 दिवसांचा असेल. याच काळात त्यांचा वापर केवळ नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी करता येईल असं जेटली यांनी स्पष्ट केलं. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. ग्रामपंचायत, नगरपालिका, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय तसंच विविध सेवाभावी आणि सामाजिक संस्थांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. महिलांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 186वी जयंती. शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच समाजकार्यात आपल्या पतीच्या बरोबरीनं स्वतःला वाहून घेतलेल्या सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन. असं म्हणतात की एक पुरुष शिकला तर ते ज्ञान त्याच्यापुरतंच राहतं, मात्र एक स्त्री शिकली तर ती आपल्याबरोबर अनेकांना साक्षर करते. या उक्तीचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1801 हा त्यांचा जन्मदिवस. शतकापूर्वी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी केलेलं काम मोलाचं आहे.
स्त्रियांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेणारी पुरुष मंडळी त्या काळी होती. मात्र या कामी एका स्त्रीने पुढाकार घेणं आणि समाजाचा रोष पत्करून मुलींना साक्षरतेचे धडे देणं ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय होती. टीकेबरोबरच प्रसंगी शिव्या शाप सोसूनही स्त्री साक्षरतेचा वसा त्यांनी सोडला नाही. आपले पती आणि नावाजलेले समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने स्त्री शिक्षणाबरोबरच स्त्रीमुक्ती, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज घडीला विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या नारीशक्तीला साक्षर करणाऱ्या, स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या सावित्रीबाईच होत्या. स्त्री वर्गाला विद्येचं दान देऊन सक्षमतेचं भान देणाऱ्या या विद्याज्योतीला आज त्यांच्या जयंती दिनी त्रिवार अभिवादन. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित ICCR अर्थात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार खासदार डॉ विनय सहस्रबुद्धे यांनी काल स्वीकारला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक जगतात या परिषदेला मानाचं स्थान आहे. विविध देशांबरोबरचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही परिषद कार्यरत असते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 28 डिसेंबरला सहस्रबुद्धे यांची या परिषदेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली होती. 2014 पासून या परिषदेचं अध्यक्षपद रिक्त होतं. जागतिक स्तरावर भारतीय सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर देण्यात येईल असं सहस्रबुद्धे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं. 38वा व्यंकटेश कलाक्रीडा महोत्सव धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात आयोजित करण्यात आला आहे. 3 दिवसीय या महोत्सवाचं जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष द्यावं, त्यामुळे शरीर निरोगी आणि सुदृढ राहतं असं मत पांढरपट्टे यांनी यावेळी व्यक्त केलं. 1800 विद्यार्थ्यांनी संचलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. यावेळी शहरातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेचं परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं आयोजन करण्यात आलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर यांच्या हस्ते काल या स्पर्धेची सुरुवात झाली. खो खो खेळात प्रतिस्पर्धी आक्रमक नसतो, त्यामुळे या खेळात प्रत्येकाला जिंकण्याची संधी मिळते. इतर खेळांप्रमाणेच खो खोला देखील आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे असं प्रतिपादन विद्यासागर यांनी केलं. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातले 44 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धा साखळी आणि लीग पद्धतीनं मॅटवर खेळल्या जाणार आहेत. पाकिस्ताननं देण्यात येणारी सुमारे 25.5 कोटी डॉलर्सची लष्करी मदत रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं पाकिस्तानची कठोर शब्दात कानउघाडणी केली आहे. केवळ सत्य आणि फसवणुकीशिवाय पाकिस्ताननं अमेरिकेला काहीच दिलं नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गेली 15 वर्ष हा देश अमेरिकेच्या नेत्यांना मूर्ख समजून मिळत असलेल्या मदतीच्या बदल्यात दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करून देत आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि त्याविरोधात लढा उभारण्यासाठी पाकिस्तान आणखी जास्त प्रयत्न करू शकतो हे आम्हाला माहीत आहे आणि हे प्रयत्न त्यांनी करून दाखवावेत अशी आमची इच्छा आहे असं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी वार्ताहरांना सांगितलं. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा कहर जारी असून बहुतेक भागात दाट धुक्याचं साम्राज्य आहे. हरियाणा, राजस्थान, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या वायव्य भागात दाट धुक्याचं सावट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस थंडीची लाट अशीच कायम राहणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे. दिल्लीत काल 8.4 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दाट धुक्यामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. नाशिक इथं 8.29 सेल्सिअस इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद. दगडफेक प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, संबंधितांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल.
लोकसभेतील मंजुरीनंतर तिहेरी तलाक बंदीचं विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार. लालू प्रसाद यादव यांच्यावरील चारा घोटाळा खटल्यात आज होणार शिक्षेची सुनावणी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि उत्तर भारतात थंडीचा कहर, वाहतूक सेवा विस्कळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.